आता कधी शब्द मोडत नाही. पण मित्रांनो, आधीच दादांनी कधी आपला शब्द मोडला नाही. पण आता आपण कधी चुकीचं वागले नाही. त्यांना फोन करा. त्याचा कधी फोन कार्यकर्त्याच्या त्रेडेवाणीवर फोन उचलत नाही आला. आणि आपल्याकडे आपला साधा फोन आहे. प्रत्येक कार्यक्रमाला फोन उचलणार. जर मेसेज असेल तर वाढदिवसात तुला फोन करणार. चुका चुका सगळीकडे येणार. आणि हा बाबा जायचं त्यात प्रबंध असणार असं करत असतो सगळ्याला. कसा तुला लावला तुम्हाला यायला येते काय? माझा मित्र होता त्यांनी सगळ्यांना बसवलं. पवार साहेबांना बसव, जानकर साहेबांना बसव, मला पण बसवले. मी कसं सांगणार आपले आज जाईल म्हणतो नावाचे. चांगल्या माणसावर टीका करायची तुम्हाला असं वाटत असेल. जितू बडेकर मी तुम्हाला बापाला भेट नाही. हे जर आवडतो मी उडून त्याचा मी आज सांगतो तुला. मला एक मित्रांना विचारायचंय, माझ्या माता भगिनींना विचारायचंय. पवार साहेबांनी आपल्याला महिलेला आरक्षण दिलंय. पवार साहेबांनी महिला एक ते कोथरूड मध्ये तेलकट पेट्रोल चंपा महिलेला बघून तुम्हाला राहिले. हे काय पत्त झाली काय? माझ्या शेतकरी बांधवांना विचारायचंय का गुजरात टाकले कोण आपल्याला म्हणतो इथं खबर बांधण्याची आहे बाबा उपाय का इथे येऊन आपल्या पवार साहेबांची टीका करतात. माझ्या शेतकरी बांधवांना विचारायचंय यांनी काय केलं आपल्यासाठी. माझ्या दलित बांधवांना विचारायचंय बाबासाहेबांनी सत्तेला लाथ मारली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यापीठात नाव दिलं पण यांचा विचार केला नाही. तुम्ही पाठीमागे राहणार नाही का? मी दौंड मध्ये होतो भाई. दौंड मध्ये मला बरेच माझे मित्र भेटले. त्या मुस्लिम समाजाचा ह्यांचं काम करणारा माणूस भेटला. मी म्हणलं आता कसं काय तुम्हाला इच्छू नाही बीजेपीचं चिन्ह घेतलं का? आणि आम्हाला काहीच माहित नाही. कळलं ते गुन्हा करायला फसवलं. आम्हाला पण फसवलं. बोले जितुशे म्हणलं काय? जी सासे नमाज पडते ना मी सासे गलत काम नाही करते. इस बार आपा चुमटे आहे सगळ्यांना फसवले. मुस्लिमांची मदत दलित समाजाला चुना. आता ह्या होतं मी पुन्हा त्यातलं पुन्हा तुमच्या हे जाऊन तालुक्यात जावाई आहे. माझी बायको कशी येते सासऱ्यांचं नाव होतं. सासरा म्हणला माझ्या बायकोला काय घरात शेअर ट्रान्सफर करून घ्या. माझ्या बायकोला राजकारण कळत नाही. मित्र ती म्हणते काय मला आज बाबा विचार का भीमा शंकरला कुठं आपण भीमा पाठवत का मला शेअर नको. मला बायको सुद्धा भी म्हणजे काय झालं शेअर नाव करून घ्या. काही भीती करू कोण कोण जैसे दादागिरी गुंडगिरी शोशायनी पैशाची जेव्हा राजकारण चालत नाही. जाऊनचे जनतेने विचारायचं पैशाचे जेव्हा राजकारण करतोय आपला आई बापाने काही करून ठेवलं नाही का? याचे पैसे द्या आणि याला हवेली दाखवा. हवेलीतल्या कार्यकर्त्यांना तिथं लंगूट देतोय. दौंडच्या कार्यकर्त्यांना एवढे देते हजार बसते का कुठं नेऊन ठेवला. आमचं हवेली ठेवलाय पाहणार आवडत बस बोलायला सगळं जण पण मला तर म्हणायचंय या जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे. माझ्या संपूर्ण बौद्ध बांधवांना सांगायचंय माझ्या बहुजन बांधवांना सांगायचंय भीमा कोरेगावची घटना घडली ते मंडळी तिथं दिसले का? कुठं जाणार होते का? कुठं दिसले नाहीत. ह्या तालुक्यामध्ये फक्त पोलीस स्टेशन वाळवाले कंपनीवाले लँड मापियन गुन्हेगार यांना हाताला धरून राजकारण करायचं. म्हणजे या दौंड तालुक्यात तुम्ही हुकुमशाही गाजवता होता का? ज्या लोकांच्या जीवन निवडून येतात त्यांच्यावर उभा फाला होता का? या जनतेने लढवायचे. आता जनतेबरोबर राहायला पाहिजे का? ह्या तानाशाह माहिती का तो किम जोंग तो कुणाचं ऐकत नाही. तर किम जोंग हे दौंड तालुक्यात तो कुणाचंच ऐकत नाही. स्वतःच घर करतो हा शब्द दुसऱ्याला होऊ देत नाही. स्वतःच असं बघत असतो. आपला इथं आमदार आहे खऱ्या अर्थाने त्यांनी चुकीच्या पद्धतीने निवडणुकीचा सामोर जातात. म्हणतात ते आपापशी काय तुम्ही आपल्याला कमी समजता? तुम्हाला कळायची विस्तार केला आपापशी काय ना अंगावर मुदडी घेऊन झोपायची आले ना हल्ली तर काय पाहायला हद्दू नाही. ह्याच्या मला आंघोळ करून लागणार आहे. आजचा दिवस लावून तालुक्यात मी थांबून राहणार आहे. पैसे आहेत ना हे यंत्रणा आहे ना हे प्रशासन आहे ना कायद्यापेक्षा मोठा नाहीये. आणि कुणी यांची काळजी नाहीये. मी तुम्हाला आत्ता सांगतो आत्ताच मी उडून येणार आहे. कुणी सांगेल दोन मध्ये हा मागे राहू येतात तो मागे.
मला भाऊ घ्यायचा 16 गावात होती नाही तेरा येत मला माहिती होत तरी कधी तू धरतो आमची गाव आहेत ना अजून तर त्या बाबाचं तिथं काम नाही